राजधानी राजधानी। आज देवळा तालुक्यातील महालपाटणे गावात ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण गुलाबी थंडीत तापताना दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर गावातील वेगवेगळ्या पॅनल धारकांनी आपल्या प्रचाराचा श्री गणेशा गावातील देवी देवतांच्या मंदिरामध्ये श्रीफळ अर्पण करून केला। याबाबत अधिक आढावा घेतला आमचे महालपाटणे प्रतिनिधी सुनील बेलदार यांनी। नमस्कार, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी सुनील आपलं सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो। आज महालपाटणे गावामध्ये गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापतं आपल्याला दिसत आहे। आपण बघू शकता माझ्या पाठीमागं गावातील काही राजकीय पुढारी आपल्या पॅनलच्या वतीने देवी देवतांना नारळ फोडताना दिसत आहे। महालपाटणे गावचं राजकारण नक्कीच गुलाबी थंडीत तापणार आहे असं दिसतंय। आता ह्या उभ्या असणाऱ्या उमेदवारांना जनता काय कौल देती याकडे सगळ्या महालपाटणेवासियांचं लक्ष लागून आहे। महालपाटणे गावात पहिल्यांदाच स्वातंत्र्य काळानंतर प्रत्यक्ष सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे। या निवडणुकीसंदर्भात आपण अधिक आढावा घेणार आहोत आपल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीच्या माध्यमातून। आपण बघू शकता माझ्या पाठीमागं काही राजकीय म्हणजे ज्या पॅनलमध्ये जे लोक उभे आहेत ते नारळ फोडताना दिसत आहेत। आता महालपाटण्याची जनता कुठल्या सरपंचाला आपला कौल देते हेच ठरवणार आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीसाठी कॅमेरामन रोहित जाधव सोबत सुनील बेलदार, महालपाटणे, नाशिक। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।